हिंगोली सेनगाव सापडगाव येथील यात्रेत अवैध धंदे सुरू असल्याची तक्रार नागरिकांनी दाखल केली आहे. अवैध व्यवसाय चालत नसल्याचा दावा करीत सेनगाव पोलिसात नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले होते. पौष महिन्यानिमित्त सेनगाव तालुक्यातील कोळसा सापडगाव या ठिकाणी यात्रा महोत्सव सुरू झाले आहेत. मात्र सापडगाव येथील यात्रेत अवैध धंदे सुरू असल्याची तक्रार सेनगाव पोलिसांकडे प्रहार संघटनेकडून करण्यात आली. त्या अनुषंगाने सेनगाव पोलिसांनी यात्रेतील व्यवसायाविरोधात मोहीम उघडली. पण या कारवाईचा सामान्य व्यापारी आणि कलावंतांना त्रास होत असल्याचे निवेदन सेनगाव पोलिसांकडे या किरकोळ व्यावसायिकांनी व सापडगाव येथील नागरिकांनी दिले आहे. या यात्रेला अनेक वर्षांची प्रथा आहे, परंपरा आहे. या यात्रेत तमाशे चित्रपटगृह येत असतात, पण येथे कोणतेही अवैध व्यवसाय चालत नाहीत असा यात्रेतील व्यापाऱ्यांनी दावा करीत सेनगाव पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केले. सदर पोलिसांचा जास कमी करावा, अन्यथा सामूहिक आत्मदहन करू असा पोलिसांना इशारा दिलाय. त्यामुळे पोलीस कोणती कारवाई करावी या संभ्रमात पडलेत.